मुलांनो गुड मॉर्निंग एवरीबडी. लक्ष द्या, काल आपण 13वी कविता चवदार तळ्याचे पाणी ही बघितली होती. आता याच्या पुढचा जो धडा आहे आपला मिठाचा शोध. चित्रामध्ये पहा, एक अश्मयुगातील माणूस म्हणजे आपल्या खूप पूर्वीची, आपण त्यांचे वंशजच आहेत, मोठमोठे केस आहे बघा त्याचे. अश्म म्हणजे दगड. ज्यावेळेस दगडाचं युग होतं, दगडाचं युग म्हणजे काय की त्यावेळेस प्रत्येक वस्तू ही दगडापासून बनवली जायची. त्या अश्मयुगातला ही माहिती आहे. आणि तो झाडाखाली बसलेला आहे बघा. आणि जंगलातले जे प्राणी आहे ते सगळे एका जागी जमावून काहीतरी करतायत. आता काय करतायत ते आपल्याला पाठायचं, या पाठामध्ये पाहायचे. आणि मिठाचा शोध, मीठ म्हणजे काय तर आपली आई, ताई किंवा आजी जे स्वयंपाक करताना किंवा भाजी बनवताना त्याच्यामध्ये चव येण्यासाठी आपण मीठ टाकतो. जर समजा एखाद्या वेळेस तुमच्या आईने मीठ टाकलंच नाही आणि वडील किंवा आजी जेवायला बसली तर ते काय म्हणतात, काय आळणी भाजी केली. आळणी म्हणजे काय की त्या भाजीमध्ये मीठच टाकलेलं नसतं किंवा कमी असतं. आणि कितीही कशीही भाजी असू द्या, श्रीमंताची असू द्या की गरिबाची असू द्या, त्याच्यामध्ये मीठ टाकावंच लागतं. आणि जोपर्यंत आपण त्या भाजीमध्ये किंवा खाण्याच्या प्रत्येक पदार्थामध्ये मीठ टाकत नाही आपल्याला ती चव येत नाही. आता खूप चांगला धडा आहे बघा, हा माहिती आपल्याला मिळते याच्यातनं. शब्दावर बोट ठेवायचं आहे. मी वाचतोय पान नंबर 49. ठीक आहे. फार फार वर्षापूर्वीची ही गोष्ट, इतक्या पूर्वीची की त्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे आणि कंदमुळे खाऊन पोट भरत असे, शिकार करून प्राण्यांचा मांस खात असे. त्याला अन्न शिजवून किंवा भाजून खाणंही माहीत नव्हतं. इतकंच काय, पण तो कंदमुळं खात असे तीही तशीच आळणी म्हणजे मिठाशिवायच. आज आपण एखादा पदार्थ मिठाशिवाय खाऊ शकणार नाही, पण त्या काळी मीठ म्हणजे काय हे त्याला ठाऊक नव्हतं. बघा काय सांगितलंय, फार फार वर्षापूर्वीची गोष्ट म्हणजे इतकी जुनी गोष्ट आहे की त्या काळी माणूस जंगलामध्ये राहायचा. आज आपण जंगलात राहतो का? नाही. आज आपण शहरामध्ये किंवा गावामध्ये किंवा नगरामध्ये राहतो आणि आपली मोठमोठी घरं बनलेली आहे. कोणाची एक मजली आहे, कोणाची दोन मजली आहे, कोणी फ्लॅटमध्ये राहतं, म्हणजे प्रत्येकजण घरामध्ये राहतं. परंतु त्यावेळी माणूस जो आहे तो जंगलामध्ये राहायचा, कंदमुळं खायचा. कंदमुळं म्हणजे काय की जे जमिनीच्या खाली येतात मूळ, तो ते खायचा. प्राण्यांचं मांस खायचा, तेही कच्चं खायचा. त्याला ते शिजवून खावं हे माहीत नव्हतं. तो बगर मिठाचा खायचा, कारण तेव्हा मीठ काय हे सुद्धा त्याला माहीत नव्हतं. पुढचे पॅरेग्राफ. एके दिवशी असंच जंगलामध्ये भटकताना एका आदिमानवानं काही हरणांना ठराविक जागी एका झाडाच्या बुंद्यापाशी असणाऱ्या दगडांना चाटताना बघितलं. बरेच दिवस त्यानं या गोष्टीचं निरीक्षण केलं. त्याला खूप आश्चर्य वाटलं. मग त्याच्या मनात कुतूहल जागृत झालं. काय असेल बरं हे, ही हरणं रोज काय बरं या जागी हे दगड चाटतात, आपणही बघूयात का चाटून. बघा काय झालं, एका दिवशी तो आदिमानव जंगलामध्ये फिरत असताना त्यानं पाहिलं की काही हरणं एका झाडाच्या बुंद्यापाशी, बुंद म्हणजे त्याचा खोड जे जमिनीमध्ये जमीच्या वर जे असतं तो, ते काहीतरी त्या बुंद्यापाशी एक दगड होता आणि त्या दगडाला ते चाटताना दिसतात. आता माणूस जो आहे तो इतर प्राण्यापेक्षा हुशार आहे. का? दोन गोष्टी आहे. एक तर मानवाच्या डोक्यामध्ये मेंदू आहे, तो विचार करतो की हे असं का, ते तसं का. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, त्याचे जे हात असतात, त्या हाताची जी बोटं असतात, ती बोटं एकमेकांना मिळतात. किंवा तो अंगठा आहे तो प्रत्येक बोटापुढे जातो, त्याला त्याने काहीतरी वस्तू उचलता येते. दुसऱ्या प्राण्याचं तसं नाही. दुसऱ्या प्राण्यांना हातही आहे, पायही आहे, परंतु त्यांच्या बोटाने ते काम करू शकत नाही. आपला जो अंगठा आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे. विचार करा, समजा तुम्हाला अंगठाच नाही आहे, तुम्हाला पेन पकडता येईल का? तुम्हाला जेवण करता येईल का? तुम्हाला बॅट पकडता येईल का? तुम्हाला बॉलिंग करता येईल का? नाही. कोणतीही जर वस्तू उचलायची तर त्या सगळे जी आपली बोटं आहे ती एकमेकांना मदत करतात. आणि अंगठा हा असा आहे
की जो प्रत्येक बोटाच्या जवळ जातो, प्रत्येक बोटाच्या समोर जातो, इतर पाण्याचं तसं नाही. या दोन गोष्टीमुळे माणसाला प्रगती करता आली, त्याची जी बुद्धी आहे. आणि मग त्याने विचार केला की रोज हरणं हेच चाटतात, काय असेल बरं हे. कुतूहल निर्माण झालं त्याच्या मनामध्ये आणि त्याने विचार केला की आपणही बघूया चाटून काय ते. त्याच्या मनात शंका आली, पुढचा पॅरेग्राफ हां, त्याच्या मनात शंका आली आणि लगेच शंकेचं समाधान करण्यासाठी त्यानं तेच दगड चाटून पाहिलं तर काय, एक वेगळीच पण मजेदार चव त्याच्या जिभेवर रेंगाळायला लागली. त्याला ती खूप आवडली. तो रोज त्या जागी येऊन तो दगड चाटू लागला. म्हणजे ज्याप्रमाणे हरणांना ती चव आवडली, हां अरे शेवटी हा तर माणूस होता, याला ती चव खूप चांगली लागली, याच्या जिभेवर ती चव फिरली, रेंगाळली, मजेदार लागली, वेगळीच चव होती. आणि तो रोज यायचा आणि तोसुद्धा त्या हरणासारखं दगड चाटू लागला. पुढे तो दगड म्हणजे काय होतं हे माहीत आहे का तुम्हाला? तो होता खनिज मिठाचा दगड. खनिज मीठ म्हणजे ज्याला आपण सैंदव मीठ म्हणतो. बघा तो दगड काय होता, आपण जे खेळतो ते दगड होते का? ते नाही, तर तो दगड होता खनिज मिठाचा दगड. खनिज म्हणजे काय, की जे जमिनीमधून जसेच्या तसे काढल्या जातात त्याला खनिज म्हणतात. आणि सैंदव मीठ म्हणजे बघा, तुम्हाला आठवत असेल तुमची आजी किंवा आई उपवास करते त्या दिवशी आपण जे रोज मीठ टाकतो ते मीठ ती त्या साबुदाण्याच्या खिचडीमध्ये किंवा भगरीमध्ये टाकत नाही, तर सैंदव मीठ टाकते. सैंदव मीठ हे उपवासाला चालतं, कारण त्याच्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया झालेली नसते, ते जसं निसर्गातून मिळतं तसंच असतं आणि म्हणून त्याला खनिज मीठ असं म्हणतात. त्यानंतर त्याला एक युक्ती सुचली, त्या दगडाचे त्याने तुकडे केले, ते तुकडे आपल्या गुहेत नेऊन ठेवले आणि कंदमूळ खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला. बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं की मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे आणि त्या बुद्धीमुळेच जंगलात राहणाऱ्या माणसाने आज बघा चंद्रावर जाण्याची सुद्धा तयारी केली. म्हणजे एवढा तो बुद्धिमान आहे. तो विचार करतो हे असं झालं तर असं का झालं, ते तसं नाही झालं तर तसं का नाही झालं. इतर प्राण्याप्रमाणे तो नाही. इतर प्राण्यांना काय त्याचं काही घेणं देणं नाही आहे. गाय चारा खाते, दूध देते, शेण देते, संपलं तिचं काम. बकरी तेच तिचं काम. वाघ जो आहे तो जंगलामध्ये राहतो, त्यांना दुसरं काही काम नाही. परंतु माणूस जो आहे तो विचार करणारा प्राणी आहे. आणि मग त्याने काय केलं बघा मुलांनो, त्या दगडाचे तुकडे केले, ते तुकडे त्याने ते गुहेत नेले आणि तो जेव्हा कंदमूळ खायचा तेव्हा थोडा थोडा तो दगड चाटू लागला. आता त्याला जेवणात खूप मजा येऊ लागली, हाच दगड फळ खातानाही तो चाटू लागला. असे खूप दिवस गेले आणि एके दिवशी ते तुकडे संपले. मग त्यांना आधीच्या जागी येऊन आणखीन दगड आणले, पण त्या दगडांना पूर्वीची चव नव्हती. मग त्या आदिमानवाला पुन्हा बेचव आळणी जेवण खाणं भाग पडू लागलं. आता त्याला शांतपणे बसून राहावे ना. त्या दगडाचा शोध घेण्याचा त्याने खूप प्रयत्न केला, पण तो दगड काही त्याला मिळाला नाही. आता काय करावं बरं असा विचार करताना चालत तो त्या जंगलाच्या टोकापाशी, म्हणजे जिथे जंगल संपतं त्या जागेवर येऊन ठेपला. बघा आता एकाच ठिकाणी त्या झाडाच्या बुंद्यापाशी ते खनिज मिठाचे दगड होते, हरणही रोज चाटायचे, हाही त्याचे तुकडे घेऊन आला, हा रोज खायचा, कंदमुळासोबत खायचा, नंतर फळासोबत खाऊ लागला, त्याला ते चांगलं वाटू लागलं. तुम्हीसुद्धा बघा, तुमच्या वडिलांनी जर मार्केटमधून फळं आणली तर तुम्ही मिठासोबत खा, किती छान लागतात. जाम आहे, ॲपल आहे, हां ही जर आपण थोडं त्याच्यावर मीठ टाकून खाल्ली तर एक चांगली चव आपल्याला मिळते. मग तो परेशान झाला ते संपल्यावर. मग तो तिथे गेला, तो तिथे गेल्यावर त्यानं पाहिलं तिथं होते, परंतु ती चव नव्हती. त्याला चव का नव्हती? कारण हरणांनी पूर्ण ते चाटून टाकलं होतं. मग आता त्याला ती सवय लागली, त्याला ते आळणी जेवण जमेना, त्याला ते खाताना आवडत नव्हतं, त्याचं पोट भरत नव्हतं. आणि मग माणूस हा बुद्धिमान प्राणी असल्यामुळे तो शांत बसला नाही आणि त्याने त्या दगडाचा शोध घ्यायला सुरुवात केली. तो दगड त्याला काही मिळाला नाही. आता काय करावं असा विचार करत तो जात होता आणि ज्या ठिकाणी जंगल संपतं त्या ठिकाणी तो येऊन पोहोचला. आता याच्या पुढच्या पाठामध्ये काय झालं हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. इथपर्यंत समजलं तुम्हाला सगळ्यांना? ओके.